सुनी अभिषेक यांना माझा आशीर्वाद. आईचं पत्र आलं म्हणून चेहऱ्यावर आनंद आणि राग पण आला असणार. आपल्या घरात असं काय घडलं की त्यामुळे न सांगता न कळवता पाठीमागे पत्ता न ठेवता अचानक आई बन्या मामाबरोबर घर सोडते. तुला राग येणं साहजिकच आहे नाही, ह्यात कोणाचाच दोष नाही, माझ्यातच काहीतरी कमी असणार. मुलींवर संस्कार करण्यात मीच कमी पडले असणार. माझी काळजी करू नकोस, स्वतःची बाळाची काळजी घे. तुझं कसं होणार हीच काळजी मला खरी असायची. नेहमी दुसऱ्यांना समजून घेणारी, स्वतःकडे दुर्लक्ष करून इतरांच्या उपयोगी पडणारी सुनीला तुझी काळजी मला जास्त वाटत होती. सुदैवाने अभिषेक चांगले आहे, तुझ्यावर प्रेम करणारा, तुझी काळजी घेणारा मला जावई भेटला. माझी चिंता मिटली आणि एक वेगळीच काळजी सुरू झाली. खरं सांगू सुनी, तू गेलीस आणि या घरातला आनंद, शांतता, सुख आणि गोडवा बरोबर घेऊन गेलीस. हे माझ्या अनुभवाचे बोल आहेत ग. तू जेथे जाशील तेथे ह्या चार गोष्टींना नांदणार आहे. पोरी, आता या घरात शांतता नांदणं मला कठीण दिसतंय. तुम्ही जनरेशन गॅप का काय म्हणतात ना, ते मला जाणवायला लागलंय. इतकं विसंवादी सूर या घरात ह्याच्या आधी मी कधीच ऐकले नव्हते. काळजी करू नकोस, तुझ्या बहिणींना, माझ्या मुलींना मी वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांची खुशाली मला कळते. बाळा, मला खरंच तुझी आठवण खूप येते ग. देवाचा आशीर्वाद घेऊन जन्माला आलेली तू माझ्या पोटी आलीस ह्याचा मला खूप अभिमान वाटतो. सुनी बाळा, मला बस आता खरंच जास्त लिहवत नाही. हात दुखतो, विचार करून डोकं दुखतं. पण आता पत्र पुरं करते, माझ्यावर रागू नकोस आई. हॅलो. हॅलो, हां मी बोलतोय, काय करतेस? मी सांगू, पत्र वाचतेस ना? आज हचा पाडा वाटत. आईचं पत्र वाचतेस ना? ए वेडा बाई, अगं रडतेस काय? हे बघ, मी लवकर घरी येतो. आज प्लीज रडू नकोस, ठेवतो फोन. आई कुठेच गं.